हाय फ्रेंड्स, मी विजया। माझ्या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज मी घेऊन आले अशीच एक तोंडाला पाणी सुटेल अशी रेसिपी, जे आहे धपाटे। हे धपाटे लवकर आणि सोप्या पद्धतीने कसे बनतील हे आज मी तुम्हाला सांगणार आहे। धपाटे आपण वेगवेगळ्या पद्धतीने बनवू शकतो, त्यातली ही एक पद्धत। चला जाऊया, साहित्य बघूया। त्यासाठी मी इथे कढीपत्ता घेतलाय, तीळ, ओवा, जीरा, चवीनुसार मीठ घेतलंय, हळद। इथं 4 ते 5 पाकळ्या लसूण आणि 1 इंच अद्रक घेतलंय। मिरच्या घेतल्यात मी इथे 8 ते 9। तेल घेतलंय, गव्हाचं पीठ, बेसन पीठ, चणा डाळीचं पीठ, खूप सारी कोथिंबिरी, पाणी। प्रथम मिक्सरचं भांडं घेतलंय, त्याच्यामध्ये मी ॲड करते या हिरव्या मिरच्या। नंतर ॲड करूयात लसूण, अद्रक, कढीपत्ता, ओवा, जीरा। ऍड करूयात थोडीशी कोथिंबिरी। ओवा आणि जीरा तुम्ही अख्खं घालू शकता, परंतु हे बारीक करून घेतल्याने त्याची टेस्ट वेगळी येते। हे बारीक करून झालेलं आहे, याची पेस्ट बनवून तयार झालेलं आहे, बघू शकता। आता एक भांडं घेतलंय मी, त्याच्यामध्ये ॲड करूयात गव्हाचं पीठ। मी 3 कप गव्हाचं पीठ वापरलेलं आहे। बघू शकताय, त्याच्यामध्ये या कपानी एक कप बेसनचं पीठ वापरलंय। ॲड करूयात हे मिरची वगैरे पेस्ट केलेलं ते। आता सुके मसाले ॲड करून घेऊया, हळद, तीळ, ओवा, तेल। चवीनुसार मीठ, कोथिंबिरी। नीट मिक्स करून घेऊयात। हाताने मिक्स करून घेऊयात जेणेकरून हे सगळे सुके इन्ग्रेडियंट्स गव्हाच्या आणि बेसनच्या पिठाला लागतील। आता थोडं थोडं पाणी ॲड करत याचा एक आपल्याला डो बनवून घ्यायचा आहे। इथं मी मिरच्या एवढ्या वापरल्यात, तुम्हाला जेवढं तिखट आवडेल त्यानुसार तुम्ही मिरचीचा वापर करू शकता। थोडं थोडं पाणी ॲड करत जायचं आहे। हाताच्या साह्याने मी एक डो बनवून घेतलेला आहे। थोडंसं ऑइल लावूयात आणि नीट मळून घेऊयात। जास्त पातळ किंवा जास्त घट्ट असा डो नाही बनवलेला आहे, नीट मळून घेऊयात। हा डो आता आपण रेस्ट करण्यासाठी ठेवूयात। इथे मी एक ऑइलचं पॅकेट यूज केलंय, याच्यावरती आपण आज धपाटे बनवणार आहोत। हे आपल्याला राऊंड शेपमध्ये कट करून घ्यायचं आहे, त्यासाठी मी प्रथम असं फोल्ड करून मग कट करून घेते, जेणेकरून राऊंड नीट येईल। कट करून झालेलं आहे, दाखवते मी तुम्हाला। आता डो रेस्ट करून झालेला असणार आहे, बघूयात। झालाय, बघू शकता। आता थोडंसं तेल लावून याला आणखी एकदा मळून घेऊयात, डो नीट मळून घेऊयात। झालेलं आहे। आता धपाटे बनवण्यासाठी
छोटे छोटे गोळे करून घेऊयात. तळहातावरती थोडं तेल स्प्रेड करून ह्याचे नीट असे गोळे करून घेऊयात. एकदम सॉफ्ट असा गोळा बनवून घ्यायचा आहे त्याचा आपल्याला. हे माझे सगळे गोळे मी बनवून घेते आधी. या पद्धतीने मी सगळे पिठाचे गोळे बनवून घेतलेले आहेत. जाऊया धपाटे बनवायच्या प्रोसेसला. इथं मी हा पेपर घेतलाय, त्याच्यावरती आपण थोडंसं तेल स्प्रेड करणार आहोत. त्याच्यावरती हे धपाट्याचं पीठ ठेवणार आहोत, किंवा तुम्ही गोळा म्हणू शकता. थोडंसं प्रेस करून घेऊयात. त्यानंतर लाटण्याला थोडंसं तेल लावूयात, जेणेकरून धपाटे लाटण्याला चिटकणार नाहीत. आणि असं लाटून घेऊयात. त्याचे काठ नीट लाटून घ्यायचे आहेत. जास्त जाडसर असं नाही बनवायचे धपाटे आपल्याला. मस्त पूर्ण पेपर कव्हर झाला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हा धपाटा लाटून घ्यायचे. माझं लाटून झालेलं आहे. मस्तच मध्ये होल पाडून घेऊयात, धपाटे फुगणार नाहीत. तेल लावून घेऊयात. आणि इथं मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे. पॅन मीडियम फ्लेमवरती ठेवला आहे. त्याच्यावरती आपण हे धपाटे टाकून घेणार आहोत पेपरसहित. आणि नंतर हळूच असं पेपर काढून घेणार आहोत. थोडेसे बबल्स आल्यानंतर आपण हे धपाटे पलटून घेणार आहोत. आणखी एकदा पलटून घेऊयात. धपाटा बनवून तयार आहे. नीट भाजून घेऊया त्याच्या कडा वगैरे काढून घेऊयात. अशा पद्धतीने मी बाकीचे धपाटे बनवून घेते. फक्त थोडंसं तेल स्प्रेड करून धपाट्याचा गोळा ठेवून थोडंसं प्रेस करून नंतर आपण लाटण्याने नीट लाटून घेणार आहोत. तेल टाकल्यामुळे धपाटे खाली चिटकणार नाहीत. आणि हे लक्षात ठेवायचे की धपाटे पूर्ण पेपरवरती स्प्रेड झाले पाहिजे. पेपरचा थोडासाही भाग शिल्लक नाही राहिला पाहिजे. तुम्ही हे फक्त धपाटेही उचलून पॅनवरती टाकू शकता. झालं, खूप फास्ट होतं. आणि हे धपाटे दोन्ही बाजूंनी नीट भाजून घेऊया, पलटून घेऊया. बबल्स येईपर्यंत थांबायचं आणि नंतर दुसरी बाजू भाजून घ्यायची. थोडेसे डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे हे धपाटे. मध्ये मध्ये प्रेस केला तरी चालेल. हे धपाटे बनवून तयार आहेत. हे तुम्ही टोमॅटो सॉस दहीसोबत खाऊ शकता. तर फ्रेंड्स, कशी वाटली आजची रेसिपी हे कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हापर्यंत येत राहतील. धपाटे बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची लिस्ट इथे मी व्हिडिओच्या शेवटी दिली आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही दिली आहे, तुम्ही बघू शकता. आज वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. नंतर भेटूया अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.